12वीनंतर विधी शाखेचा म्हणजेच लॉ डिग्रीसाठी कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी क्लॅट, सीएटी ह्या परीक्षेद्वारे मुंबईतील कोणत्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येतो आणि या लॉ डिग्रीसाठी कशा पद्धतीत अभ्यासक्रम आहे हे जाणून घेऊया करिअर मार्गदर्शक संजय मोरे यांच्याकडून. 12वीनंतर बीए, बीकॉम, बीएससी या वाटा सर्वांनाच माहिती आहेत. त्याशिवाय इंजिनिअरिंगला जायचं असेल तर सीईटी द्यावी लागते किंवा आयआयटी, जेडब्ल्यू यातून सुद्धा प्रवेश चांगल्या कॉलेजेसमध्ये मिळवता येईल, आयआयटी सारख्या ठिकाणी मिळवता येतो. मेडिकल फील्डला जायचं असेल तर नीट द्यावी लागते, त्यासारखे अलाइड कोर्सेस बरेचसे आहेत, हे आता सर्व परिचित आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे कोर्सेस आहेत ना, बीएमएस करता येतं, बीसीए करता येतं, बॅफ करता येतं, बीएससी आयटी करता येतं. त्याशिवाय काही युनिव्हर्सिटीज कॉलेजेस सांगतात यू नेम द कोर्स वी हॅव इट. पण आज आपण चर्चा करणार आहोत ती विधी शाखेतील 12वीनंतरच्या कोर्सची. 12वीनंतर सुद्धा तुम्हाला वकील होता येतं. 5 वर्षाचा हा कोर्स जरी असला, सीईटीतून ऍडमिशन जरी मिळत असलं, तरी 5 वर्षानंतर तुम्ही एक प्रोफेशनल डिग्री कम्प्लीट करता, ती म्हणजे लॉची डिग्री. त्यामध्ये तुम्हाला जाता येतं सीईटीच्या परीक्षेतून. सीईटी परीक्षेसाठी इतर सर्व परीक्षांना असतो तसाच कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा हा अभ्यास आहे. मॅथ्स असतं त्यांना, इंग्लिश असतं, करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस असा एक सब्जेक्ट आहे, लॉजिकल रिझनिंग, क्रिटिकल रिझनिंग असा आहे, आणि ज्या फील्डमध्ये जाणार आहात तुम्ही तो म्हणजे लीगल फील्ड, त्या लीगल रिझनिंगवर प्रश्न असतात. हे चांगले गुण तुम्हाला मिळवता आले, चांगले मार्क्स मिळवता आले, चांगले पर्सेंटाइल मिळवता आले, तर चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. मुंबईतली चांगली कॉलेजेस म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला जाऊ शकता, केसी कॉलेज आहे, न्यू लॉ कॉलेज आहे, अडवाणी कॉलेज आहे, अशा चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला हा कोर्स कम्प्लीट करता येतो आणि तुमचं विधी शाखेमधली लॉ मधली डिग्री कम्प्लीट करून एक चांगला लॉयर तुम्हाला बनता येईल. ही अशी एक संधी आहे की तुम्ही सोडायला नको. ही सर्वांना ह्या परिस्थितीसाठी, माहितीसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी याचा अभ्यास करावा आणि आपलं विधी शाखेतलं करिअर सुरुवात करावं. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.